त्या उद्योग संस्थांच्या मध्ये अल्प काळामध्ये आणि दीर्घ काळामध्ये समतोल कशा पद्धतीने प्राप्त होतो किंवा संतुलन कशा पद्धतीने होतो याचं विश्लेषण आपल्याला काही मुद्द्याच्या आणि काही आकृतीच्या सहाय्याने आपल्याला इथं आपण बघत आहोत. याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम ऑफ द फर्म इन द परफेक्ट कॉम्पिटिशन. फर्म त्याला आपण इंडस्ट्री म्हणतो, ज्याला आपण उद्योग संस्था असं आपण त्याला म्हणतो. तर पहिल्यांदा आपण अल्प काळामध्ये उद्योग संस्थेच संतुलन कशा पद्धतीनं होतं आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की दीर्घ काळामध्ये उद्योग संस्थेच संतुलन कशा पद्धतीनं होतं. आता अल्पकाळ म्हणजे काय आपल्याला माहित आहे, अल्पकाळ म्हणजे काय आहे शॉर्ट पीरियड. हा कालखंड किती आहे, काही आठवड्याचा, एक महिन्यापेक्षा कमी कालखंड. अति अल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ, अति दीर्घकाळ ह्या संकल्पना आपण बघितले. तर या अल्पकाळामध्ये उद्योग संस्थेला नेमकं काय स्थिती प्राप्त होते आणि त्या स्थितीमध्ये उद्योग संस्था कशा पद्धतीने संतुलित होते याचं विश्लेषण आपण करणार आहे. आता ह्या संतुलनाचा अभ्यास करण्या म्हणजे अल्पकाळाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला समतोल म्हणजे नेमकं काय, त्याला संतुलन आपण म्हणतो, इक्विलिब्रियम म्हणजे नेमकं काय, तर याची डेफिनेशन आपल्याला करता येईल. परस्परांच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या दोन शक्ती जेव्हा समान होतात तेव्हा समतोल प्रस्थापित होतो. परस्पराच्या विरुद्ध काम करणाऱ्या दोन शक्तींचा ज्यावेळेस मिलाप होतो त्याला आपण काय म्हणतो, समतोल म्हणतो. आता मागणी आणि पुरवठ्याचं आपण बघितलं तर मागणी आणि पुरवठा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकमेकाच्या विरोधामध्ये काम करतात. कसं काम करतात, किमतीचा परिणाम कशा पद्धतीने होतो, वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो. तर ह्या परस्पराच्या विरुद्ध काम करणाऱ्या शक्ती ज्यावेळेस काय होतात, जेव्हा समान होतात तेव्हा समतोल प्रस्थापित झाला असं आपण त्याला म्हणतो. आता अल्पकाळामध्ये काय स्थिती होते उद्योग संस्थेची, तर अल्पकाळामध्ये उद्योग संस्थेला तीन गोष्टीची पॉसिबिलिटी असते. एक ऍबनॉर्मल प्रॉफिटची पॉसिबिलिटी असते, दुसरी नॉर्मल प्रॉफिटची पॉसिबिलिटी असते आणि तिसरी लॉस म्हणजे नुकसानीची पॉसिबिलिटी असते. म्हणजे अल्पकाळामध्ये पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्थेला एकदम असाधारण नफा, ऍबनॉर्मल प्रॉफिट ज्याला अतिरिक्त नफा आपण म्हणता येईल की अतिरिक्त नफ्याची स्थिती त्याला प्राप्त होते. दुसरी सामान्य नफा ज्याला आपण नॉर्मल प्रॉफिट आपण म्हणतो, सामान्य नफा, नॉर्मल नफा त्याला मध्ये उद्योग संस्था संतुलित होऊ शकते. किंवा तिसरं अल्पकालीन तोटा, अल्पकाळामध्ये त्या उद्योग संस्थेला तोटा सुद्धा त्या ठिकाणी सहन करावा लागतो. आता हे कसं होतं इथं बघा की या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की ओएक्स साक्षावर आपण काय घेतलेलं आहे, ओएक्स साक्षावर आपण उत्पादन घेतलेला आहे आणि ओवाय अक्षावर आपण काय घेतलेलं आहे, प्राप्ती आणि काय घेतलेलं आहे, खर्च आपण घेतलेला आहे. आता इथे काही वक्र आपल्याला दिसत आहे की हा वक्र आहे एक, हा काय याला नाव काय दिलेलं आहे आपण, एसी, एसी, एसी वक्र आपण त्याला नाव दिलेलं आहे. तर एसी म्हणजे काय, ऍव्हरेज कॉस्ट कर्व. ऍव्हरेज कॉस्ट कर्व म्हणजे काय, इथं आपण दिलेला आहे सरासरी खर्च वक्र. हा काय झालेला आहे, हा डावीकडून उजवीकडे तो वरच्या बाजूला त्या ठिकाणी गेलेला आहे. हा जो वक्र आहे हा तुटक रेषेमध्ये आपण दाखवलेला आहे. या वक्राला आपण काय नाव दिलेलं आहे, एमसी असं नाव दिलेलं आहे. एमसी म्हणजे काय आहे की ज्याला आपण काय म्हणतो, मार्जिनल कॉस्ट कर्व. मार्जिनल कॉस्ट कर्व म्हणजे सीमांत खर्चाचा वक्र, सीमांत खर्च वक्र हा आहे. आणि ही जी रेषा आपण काढलेली आहे पी पासून इकडे आलेली, हिला आपण नाव काय दिलेलं आहे, ए आर इज इक्वल टू एम आर. ए आर बरोबर एम आर म्हणजे काय, ऍव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे सरासरी. ए आर म्हणजे काय, सरासरी प्राप्ती, आणि एम आर म्हणजे काय आहे, सीमांत प्राप्ती. म्हणजे सीमांत प्राप्ती बरोबर सरासरी प्राप्ती दर्शवणारा हा वक्र आहे जो ओएक्स अक्षाला अशा पद्धतीनं समांतर आपण काढलेला आहे. आता बघा इथं दोन बिंदू आपले या ठिकाणी दिसतात. इथं ई हा बिंदू आहे, इथं एस हा बिंदू आहे, इथं पी आहे आणि इथं काय घेतलेलं आहे, आपण आर घेतलेला आहे. आता बघा की उद्योग संस्थेला या ठिकाणी आपल्याला ओएम एवढं उत्पादन उद्योग संस्थे
ठिकाणी होतं आणि मग या स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर एस या बिंदूच्या ठिकाणी एसी वक्र गेलेला आहे, ई या बिंदूच्या ठिकाणी एमसी जो वक्र आहे हा एमसी म्हणजे मार्जिनल कॉस्ट कर्व, मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू दाखवतो, म्हणजे सरासरी प्राप्ती बरोबर काय आहे त्या ठिकाणी सी, सरासरी प्राप्ती बरोबर सीमांत प्राप्ती जो वक्र आहे आणि त्याला मार्जिनल कॉस्ट कर्व जो आहे त्याला खालच्या बाजूने छेदून त्याला त्या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती ह्या ई ह्या बिंदूच्या ठिकाणी आपल्याला दिसून येते इथं आपण तो लंब टाकलेला आहे आणि मग आपल्या लक्षामध्ये येतं की ओएम एवढं उत्पादन आहे, ओपी ही एवढी किंमत आहे, ओपी ही काय आहे त्याला ओएम एवढ्या उत्पादनाला ओपी ही त्या ठिकाणी किंमत मिळते आणि हा जो रेखांकित भाग आहे हा रेखांकित भाग आपल्याला असा लक्षामध्ये दाखवतो की एव्हरेज कॉस्ट कमी आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट जो आहे हा त्या ठिकाणी जास्त आहे आणि म्हणून हा जो रेखांकित भाग तुमच्या लक्षामध्ये येतो की हा अबनॉर्मल प्रॉफिट आहे, हा अतिरिक्त नफा आहे कारण या स्थितीला सरासरी खर्च कमी आहे तो खालच्या बाजूला आहे, सरासरी खर्च कमी आहे पण सरासरी प्राप्ती मात्र काय आहे जास्त आहे, सरासरी प्राप्ती वक्र हा इतका हा सीमांत खर्च वक्राला तो छेदेला म्हणजे या स्थितीमध्ये उद्योग संस्थेचा खर्च कमी आहे आणि प्राप्ती कशी आहे जास्त आहे आणि म्हणून या ठिकाणी हा जो रेखांकित भाग आहे हा रेखांकित भाग काय आहे एबनॉर्मल प्रॉफिट आहे म्हणजे असाधारण नफा म्हणजे अतिरिक्त नफा आहे म्हणजे पूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थेला काय होतं की ज्या वेळेस एकूण प्राप्ती एकूण खर्चापेक्षा ही जास्त उद्योग संस्थेचा जो काही एकूण खर्च आहे त्या एकूण खर्चापेक्षा उद्योग संस्थेची एकूण प्राप्ती ज्या वेळेस जास्त असते त्यावेळेस उद्योग संस्थेला अल्प काळामध्ये काय मिळतो एबनॉर्मल प्रॉफिट त्या ठिकाणी उद्योग संस्थेला मिळत असतो पण हा अल्पकालीन प्रॉफिट आहे, हा कसा आहे हा अल्पकालीन एबनॉर्मल प्रॉफिट आहे. मग काय होतं की अल्पकालीन प्रॉफिट होतो म्हणून अनेक उद्योग संस्था त्याच्यामध्ये यायला लागतात आणि मग दीर्घकाळामध्ये नॉर्मल प्रॉफिटच्या स्टेजला उद्योग संस्था जातात म्हणजे संतुलन नॉर्मल प्रॉफिट होतो म्हणजे उद्योग संस्थेला अल्पकाळामध्ये ही पॉसिबिलिटी होते ज्या वेळेस उद्योग संस्थेच्या उत्पादनाचा खर्च कमी असतो आणि प्राप्ती जास्त असते म्हणजे त्याचं उत्पन्न जास्त असतं त्यावेळेस काय होतं उद्योग संस्थेला अतिरिक्त नफा मिळतो एबनॉर्मल प्रॉफिट त्याला मिळतो. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे सामान्य नफा ज्याला आपण नॉर्मल प्रॉफिट म्हणतो म्हणजे अल्प काळामध्ये उद्योग संस्थेला नॉर्मल प्रॉफिट सुद्धा मिळू शकतो. तो नॉर्मल प्रॉफिट कुठल्या स्थितीमध्ये मिळतो तर बघा ओएक्स अक्षावर आपण उत्पादन घेतलेलं आहे, ओवाय अक्षावर आपण प्राप्ती आणि खर्च घेतलेला आहे, एआर इज इक्वल टू एनआर म्हणजे मार्जिनल एव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू आहे, एव्हरेज कॉस्ट कर्व आहे मार्जिनल कॉस्ट कर्व आहे. ज्या वेळेस बघा एव्हरेज कॉस्ट कर्व जो आहे हा एव्हरेज रेव्हेन्यू त्या कर्वला असा छेदून म्हणजे स्पर्श करून गेलेला आहे आणि मार्जिनल कॉस्ट कर्व हा खालच्या बाजूने वर त्या ठिकाणी छेदून गेलेला म्हणजे या स्थितीमध्ये काय आहे उद्योग संस्थेचा खर्च आणि उद्योग संस्थेची प्राप्ती ही समान आहे, ही सारखी आहे आणि म्हणून या स्थितीमध्ये उद्योग संस्थेला नॉर्मल प्रॉफिट मिळतो. नॉर्मल प्रॉफिट म्हणजे ज्या वेळेस मागणी बरोबर पुरवठा बरोबर म्हणजे उत्पादन खर्च बरोबर प्राप्ती असते, प्राप्तीची स्थिती असते त्यावेळेस उद्योग संस्थेला इथं नॉर्मल प्रॉफिट दर्शवलेली आहे. इथं ई हा बिंदू आहे, हा ई हा बिंदू काय दर्शवतो आपल्याला नॉर्मल प्रॉफिट म्हणजे सामान्य नफ्याच्या स्थितीमध्ये उद्योग संस्था इथं संतुलित झालेली आहे, त्याला ना नफा ना तोटा नो लॉस नो प्रॉफिट असं आपण म्हणतो. मागणी बरोबर पुरवठ्याची स्थिती निर्माण झाली तर उद्योग संस्थेला अशा पद्धतीने होतो आणि प्रत्येक उद्योग संस्थेला आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी किमान नफ्याची अपेक्षा असते. तो किमान नफा म्हणजे कुठला नफा आहे तो नॉर्मल प्रॉफिट आहे, तो सामान्य नफा आहे. म्हणजे आता काळामध्ये उद्योग संस्थेला अशी स्थिती जर निर्माण झाली तर काय होतं नॉर्मल प्रॉफिट उद्योग संस्थेला मिळतो.
तीसरा आहे अल्पकालीन तोटा, म्हणजे उद्योग संस्थेला तोटा सुद्धा होण्याची शक्यता असते अल्पकाळात पूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये. हेच आपण इथं त्या आकृतीमध्ये दाखवलेल्या तिसऱ्या ओएक्स अक्षावर आपण उत्पादन घेतलेलं, गोवा अक्षावर आपण प्राप्ती आणि किंमत आपण घेतलेली आहे. हा जो एसी कर्व आहे हा एवरेज कॉस्ट कर्व आहे, हा एमसी आहे हा मार्जिनल कॉस्ट कर्व आहे, एमसी हा मार्जिनल कॉस्ट कर्व, ई या बिंदूच्या ठिकाणी एवरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू कर्वला इथं खालच्या बाजूने छेदून गेलेला आहे, इथं हा ई बिंदू आहे. आता बघा ही स्थिती काय तुम्हाला दर्शवते, तर ही स्थिती तुम्हाला असे दर्शवते की उद्योग संस्थेची प्राप्ती कमी आहे आणि उद्योग संस्थेचा खर्च जास्त आहे. म्हणजे ज्या वेळेस अल्प काळामध्ये उद्योग संस्थेचा जो उत्पादन खर्च जो आहे हा जास्त होतो आणि प्राप्ती कमी होते त्यावेळेस उद्योग संस्थेला लॉस होण्याची शक्यता असते, त्यावेळेस उद्योग संस्थेला तोटा होण्याची शक्यता असते. तो रेखांकित भागाने आपण दाखवलेला आहे. ई इवन आर आणि पी जो आहे हा काय आहे, हा तोटा आहे, हा उद्योग संस्थेला त्या ठिकाणी झालेला लॉस आहे. लॉसची स्थिती कधी कधी निर्माण होते, तर अल्प काळात मागणीच्या पुरवठ्यामध्ये मागणीच्या प्रमाणात पुरवठ्यामध्ये वाढ किंवा घट करता येत नाही, त्यामुळे वस्तूची मागणी कमी झाल्यामुळे किंमत कमी होते आणि वस्तूची मागणी कमी झाल्यामुळे किंमत कमी होऊन उद्योग संस्थेला त्या ठिकाणी तोट्याची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असते. त्याच्यामध्ये एआर बरोबर एमआर हा सरासरी आणि सीमांत प्राप्तीचा वक्र, एसी हा सरासरी खर्च वक्र आणि एमसी हा जो काय आहे सीमांत खर्च वक्र आहे, हे ई बिंदू मध्ये आपल्याला या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. म्हणजे हे तीन वक्र आणि एव्हरेज कॉस्ट जो आहे हा जास्त त्या ठिकाणी आहे आणि म्हणून उद्योग संस्थेला अल्प काळामध्ये ही स्थिती जर निर्माण झाली तर तोटा सुद्धा होतो. म्हणजे पूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थेचं जे संतुलन आहे ह्या तीन स्थितीमध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणजे ही सिच्युएशन निर्माण झाली तर उद्योग संस्थेला काय होतो, अतिरिक्त नफा होतो. ही सिच्युएशन निर्माण झाली तर उद्योग संस्थेला नॉर्मल प्रॉफिट होतो, म्हणजे सामान्य नफा होतो. आणि अशा प्रकारच्या आकृतीमध्ये दाखवल्या पद्धतीनं जर परिस्थिती जर निर्माण झाली तर उद्योग संस्थेला लॉस किंवा नुकसानीला सामोरे जावं लागतं. हा झाला अल्पकालीन संतुलनाचा. आता दीर्घकालीन संतुलनामध्ये काय होतं, तर दीर्घकालीन संतुलनामध्ये उद्योग संस्था ही नॉर्मल प्रॉफिटच्या लेवलला त्या ठिकाणी संतुलित होते, कारण दीर्घकाळामध्ये उद्योग संस्थेला तोटा पण होण्याची शक्यता होत नाहीये आणि अतिरिक्त नफा पण मिळत नाही. कारण होतं काय, दीर्घकाळ हा मोठा काळ, काही वर्षाचा काळ पण आहे आणि मग या कारखान्यामध्ये मागणीनुसार पुरवठ्यामध्ये बदल करता येतो. अल्प काळामध्ये मागणीनुसार पुरवठ्यामध्ये फारसा बदल करता येत नाही आणि म्हणून मागणीनुसार पुरवठ्यामध्ये त्या ठिकाणी बदल होतो. म्हणजे अल्प काळामध्ये उद्योग संस्थेला ज्यावेळेस अतिरिक्त नफा मिळायला लागतो त्यावेळेस आणि उद्योग संस्था व्यवसायामध्ये उतरतात. जे नफा मिळायला लागलाय म्हणून काय करतात, त्या बाजारामध्ये येतात, त्या वस्तूचं उत्पादन करतात आणि त्या विक्री करायला लागतात. याचा परिणाम असा होतो, ज्या उद्योग संस्थेला अगोदर ॲबनॉर्मल प्रॉफिट मिळालेला आहे त्याच्यामध्ये उद्योग संस्थांची भर पडल्यामुळे ती उद्योग संस्था कुठे येते, नॉर्मल प्रॉफिटच्या स्थितीला येते. जर उद्योग संस्थेला तोटा जर व्हायला लागला, नुकसान व्हायला लागलं, तर उद्योग संस्था काय करतात, उद्योग बंद करतात, व्यवसाय बंद करतात आणि बाहेर पडतात. दीर्घकाळामध्ये हे शक्य आहे, बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यामुळं दीर्घकाळामध्ये उद्योग संस्थेला तोटा सुद्धा होत नाही, तिला काय होतो, नॉर्मल प्रॉफिटच्या स्थितीला तिला. हेच आपण दीर्घ